नमस्कार, मी सौरभ मांझा चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज आपण बघणार आहोत राग यमन, कशा प्रकारे राग यमन आहे तर बघूया। तर बघा, आधी बघूया राग यमनचा आरोह, नंतर बघूया अवरोह। तर बघा, अशा प्रकारे राग यमनचा आरोह आहे। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता कशा प्रकारे आहे। यामध्ये म जो आहे तो तीव्र वापरण्यात येत आहे, बाकी सर्व शुद्ध स्वर आहेत। आता बघूया याची पकड, पकड आणि चलन एकच असतात, यामध्ये तुम्ही कन्फ्यूज नका होऊ। तर बघा, राग यमनची पकड कशा प्रकारे, अशा प्रकारे राग यमनची पकड आहे। राग यमन हा थाट कल्याणवर आधारित आहे, कारण आपले थाट आधी झालेले आहेत। थाट म्हणजे थाट कल्याण म्हणजे तीव्र मचा वापर आहे, बाकी सर्व शुद्ध आहे। तशाच प्रकारे हा राग यमन आहे। यामध्ये ग जो आहे तो वादी स्वर आहे आणि जो नी आहे तो संवादी स्वर आहे। तसेच या रागाची जाती आहे संपूर्ण संपूर्ण, कारण आरोह मध्ये सुद्धा सात स्वर लागत आहे आणि अवरोह मध्ये सुद्धा सात स्वरांचा वापर आहे। त्यामुळे हे आपलं आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं, तुम्ही जर ते बघितलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची मी लिंक देणार आहे, तिथून तुम्ही ते बघून घ्या। त्यानंतरच तुम्हाला जे पुढचे व्हिडिओ आहे रागाबद्दल ते सर्व कळतील, कारण ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नाही तर संवादी म्हणजे काय, संवादी म्हणजे काय तुम्हाला कळणार नाही, पकड अशा प्रकारे। तर आधी तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या, नंतर हा व्हिडिओ बघा। या रागाची वेळ आहे रात्रीचा पहिला प्रहर, अशा प्रकारे या रागाची वेळ आहे। त्यानंतर या रागाच्या प्रॅक्टिससाठी जेव्हा तुम्ही हा राग तयार कराल, हा राग कमीत कमी तुम्ही 8 दिवस प्रॅक्टिस करा या रागाची। आरोह, अवरोह आणि पकड, ह्या 3 गोष्टी तुम्ही 8 दिवस प्रॅक्टिस करा या रागाची। त्यानंतर या रागातील जे गाणी आहे ती शोधा। तर बघा, मी तुम्हाला एक गाणं सांगतो, ते गाणं तुम्ही शोधून बघा। बघा, खूप सोपी आहे। बरेचसे गाणे आहेत, त्यावर सुद्धा एक वेगळा व्हिडिओ तयार होईल। त्या थाटांवर आधारित किती गाणे आहेत, कशा प्रकारे आहेत, त्यावर सुद्धा एक वेगळा व्हिडिओ येईल, किंवा या रागावर आधारित किती गाणे आहेत यावर सुद्धा एक वेगळा व्हिडिओ होईल। तसेच कोणता राग कोणत्या थाटातील आहे यावर सुद्धा एक वेगळा व्हिडिओ होईल। तर अशा प्रकारे होठों से छूलो तुम हे गाणं आहे, हे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ऐका, त्यानंतर काढून बघा। तुम्हाला स्वर तर कळलेच आहे, कारण तीव्र स्वर यामध्ये वापरण्यात येणार आहे, त्यानंतर बाकी सर्व शुद्ध आहे। तर या स्वरांचा वापर होणार आहे, गाणं कसं काढावं यावर सुद्धा आपला एक व्हिडिओ तयार आहे। पण माझ्या मतेप्रमाणे तुम्ही 10 रात 8 दिवस प्रॅक्टिस करा, त्यानंतर यातील गाणी काढून बघा। तर अशा प्रकारे आजचा हा राग यमनावर आधारित आपला व्हिडिओ आहे। पुढील व्हिडिओ वेगवेगळ्या रागांवर येतील। तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घंटेचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सर्वात आधी। चला तर मग
पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ. धन्यवाद.